आज दुपारी इंदापूरमध्ये मस्त असा पाऊस पडून गेलेला होता आणि त्यामुळे वातावरण हे खूप छान झालेलं. त्यामुळे आम्ही विचार केला, चला आपल्या फार्म हाऊसवर फेरफटका मारून येऊया. फार्म हाऊसवर जातोच आहे तर विचार केला की तुम्हालाही फार्म हाऊस दाखवूया. तर चला आपलं फार्म हाऊस कसं आहे ते बघूया. आता येथे फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला छान असं तळं आहे आणि तुम्ही हे चॉकलेटी कलरचं घर बघू शकता. हे आमचं छोटंसं आणि खूप सुंदर असं फार्म हाऊस आहे. आणि फार्म हाऊसकडे जातानाचा रस्ता हा पूर्णपणे असा डांबरी रस्ता आहे, त्यामुळे आपण शेतात चाललो आहे असा फील अजिबात येत नाही. इंदापूरपासून अगदी थोड्या अंतरावर हे आमचं फार्म हाऊस आहे. मस्त क्लायमेट एन्जॉय करत आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहे. तुम्हाला आमचं फार्म हाऊस हे नक्की आवडेल. माझ्या सासऱ्यांना शेतीची प्रचंड आवड आहे आणि या सर्व सुंदर फार्म हाऊसचं श्रेय फक्त त्यांना जातं, कारण शेतीची आवड असल्यामुळे असं सुंदर असं बंगलो टाईप घर त्यांनी बांधून घेतलेलं आहे. खूप छान असा फ्रंट व्ह्यू या घराला त्यांनी दिलेला आहे. घराच्या पुढे अशी सुंदर अशी तुळस आहे. तुम्ही घराच्या समोर बघू शकता, हे ब्रह्मकमळेचं झाड आहे. खूप मोठं असं झाड पसरलेलं आहे. घराच्या डाव्या बाजूलाही अशाच प्रकारची शोची खूप छान अशी सुंदर झाडं आहेत. तुम्ही जेव्हा घराच्या आजूबाजूला खूप सारी झाडं लावता तेव्हा आपण जणू काही निसर्गाच्या सान्निध्यात आहोत असा भास आपल्याला होतो. तुम्ही हे शोचं झाड बघू शकता, खूप सुंदर असं आणि खूप जुनं असं हे झाड आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पूर्ण घराच्या कडेने अशी सुंदर अशी झाडे आहेत. तुम्ही जणू पिकनिकला आला आहात असा फील तुम्हाला येतो. घराच्या एकदम पुढच्या बाजूला अशा प्रकारचा सुंदर असा वरांडा केलेला आहे आणि या वरांडा तयार करण्याची आयडिया ही माझ्या दिरांची होती. तुम्ही इथे बघू शकता, इथे आमच्याच गाडीचे टायर वापरून सुंदर असा झोका बनवून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही चोपाळा बघू शकता. हा चोपाळा माझ्या सासूबाईंच्या वडिलांनी त्यांना दिलेला आहे. खूप जुना असा हा चोपाळा आहे पण तो अजूनही तसाच आहे. खूप छान आणि सुंदर लुक या वरांड्याला या चोपाळ्यामुळेच येतो. संध्याकाळच्या वेळी निसर्गाच्या सान्निध्यात चहाचा आस्वाद आपण येथे मस्तपैकी घेऊ शकतो. तुम्ही येथे बघू शकता टायरपासून खूप सुंदर पद्धतीने कलरफुल असे स्टूल बनवून घेतलेले आहेत. याची आयडियाही माझ्या दिरांचीच होती. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दोरी बांधून घरच्या घरी हे स्टूल तयार केलेले आहेत आणि या स्टूलमुळे हा पोर्च हा वरांडा हा खूप कलरफुल दिसतो. आणि जेव्हा बाहेरचे लोक येथे येतात तेव्हा हा वरांडा खऱ्या अर्थाने त्यांना खूप आवडतो. हा माझा क्यूट असा शिव. वरांड्याच्या बाजूला असे सुंदर असे ससे आम्ही पाळलेले आहेत. हे ससे सगळ्यांचेच लक्ष आकर्षून घेतात. शिवचे फेवरेट असे हे ससे आहेत. शिव नेहमी आल्यानंतर या सस्यांना खूप छान असं खेळवतो. याच वरांड्यामध्ये पुढच्या बाजूला अशा प्रकारची बास टाकलेली आहे आणि त्यावर तुम्ही बघू शकता घोंगडं टाकलेलं आहे. संध्याकाळच्या वेळी निवांत पडण्यासाठी ही बास इथे ठेवलेली आहे. उन्हाळा असल्यामुळे बाहेर गरम होऊ नये यासाठी इथे कूलर ठेवलेलं आहे. आणि या बाजूला अशा प्रकारचे छोटे सोफे ठेवलेले आहेत. जर जास्त गेस्ट असतील तर त्यांना बसण्यासाठी म्हणून हे सोफे इथे ठेवलेले आहेत. आणि वरांड्याच्या बाजूला असं सुंदर असं लाल कलरच्या चाफ्याचं झाड आहे. हे झाड सर्वांचंच लक्ष आकर्षून घेतं.
अशा प्रत्येक मोठ्या झाडावर अशा प्रकारची सुंदर घरटी अडकवलेली आहेत. ही घरटी दिसायलाही खूप छान दिसतात आणि पक्ष्यांसाठी याचा खूप उपयोग होतो. अशा प्रकारे हा वरांडा पूर्ण असा झाडांनी वेढलेला आहे. या ठिकाणी घरच्या घरी अंड्यांसाठी कोंबड्या पाळलेल्या आहेत. शिवच्या आवडत्या शेळ्या देखील आहेत. शेतातील नांगरणी करण्यासाठी हा ट्रॅक्टर खूप उपयोगी आहे. वरांड्याच्या पुढच्या बाजूला अशा प्रकारची सुंदर अशी पोपईची बाग आहे. खूप छान अशी पोपईची बाग आहे आणि याच्यामध्ये झेंडूच्या फुलांची लागवड केलेली आहे, पण त्याची रोपे ही छोटी आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाचे उंच असे झाडं आहेत आणि या झाडांना नारळ हे खूप लागतात आणि या नारळाच्या झाडांमुळे आमच्या शेताला लुक हा खूप छान येतो. आणि त्याच्या पुढच्या बाजूला अर्ध्या एकरामध्ये आम्ही 100 अशा आंब्याच्या झाडांची लागवड केलेली आहे. हा आंबा हा केसर आंबा आहे, त्यामुळे या झाडांची उंची कमी असते, पण या झाडाला भरपूर आंबे लागतात. चला मी तुम्हाला आंब्याची बाग दाखवते. तुम्ही बघू शकता आंब्याच्या झाडाला भरपूर असे आंबे लागलेले आहेत. खूप छान असे आंबे लागलेले आहेत, अगदी हाताला येतील एवढ्या उंचीवर हे आंबे लागतात. चला आपण अजून आतमध्ये जाऊन फेरफटका मारूया. अशा प्रकारे सरळ रोड आहे आणि या रोडच्या साईडने तुम्ही बघू शकता खूप छान नारळाचे झाड आहेत आणि या बाजूला देखील पोपईची लागवड केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आंब्याचं झाड, हे लोणच्याचा आंबा जो म्हणतो त्या आंब्याचं झाड आहे. या हा आहे आमचा जिम्मी. चला मी तुम्हाला आता फार्म हाऊस आतून कसं आहे ते दाखवते. तुमचं आमच्या फार्म हाऊसमध्ये स्वागत आहे. हा सुंदर आणि छोटासा असा हॉल आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे उंच असा हॉल घेतलेला आहे आणि त्यामुळे हवा ही मस्त खेळती राहते. हा हॉल उंच केल्यामुळे याला बाहेरून बंगल्यासारखा लुक येतो. चला मी तुम्हाला किचन दाखवते. खूप छान छोटंसं असं हे किचन आहे. सध्या इथे कोणी राहत नाही, पण कोणी गेस्ट वगैरे येणार असेल तर त्यांना येथे राहण्यासाठी छान सोय होते. या ठिकाणी छोटंसं असं बेडरूम आहे आणि पलीकडच्या बाजूला बाथरूम. इंदापूरमध्ये आमची रसवंती आहे आणि त्या रसवंतीसाठी हा ऊस जातो आणि हा ऊस पूर्णपणे आमच्या शेतातला आहे आणि सेंद्रिय ऊस आहे आणि रोज रात्री अशा प्रकारे हा ऊस स्वच्छ केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इंदापूरला पाठवला जातो आणि ते डीप फ्रीज केला जातो. आणि हा ऊस पूर्ण दिवसभर इंदापूरच्या सर्व ग्राहकांना रसवंतीतर्फे या ऊसाचा रस स्वच्छ आणि आरोग्यदायी रस आम्ही देतो. तुम्ही इंदापूरमध्ये येत असाल किंवा येणार असाल तर एक वेळ आमच्या रसवंतीला अवश्य भेट द्या. किलबिल रसवंतीसाठी ऊस स्वच्छ करण्याची प्रोसेस रोज येथे केली जाते. तुम्हाला आमचं हे सुंदर छोटंसं फार्म हाऊस कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू.